विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार विदर्भ दौऱ्यावर आले असता त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील शिवणे गावात बांधावर जाऊन पूरग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाबाबत शेतकऱ्यांची विचारपूस केली त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या नुकसानाचे पंचनामे करून पूरग्रस्तांना आवश्यक ती आर्थिक मदत तातडीनं राज्य शासनाच्या वतीनं करण्यात यावी असे आदेश दिले गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात पूर आणि अतिवृष्टीबाबतचा आढावा त्यांनी घेतला तसंच त्यावरील उपाययोजनांविषयी उपस्थित अधिकाऱ्यांसोबत अजित पवार यांनी चर्चा केली